अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीवरही आपला हक्क सांगितला यानंतर पक्षात फूट पडल्याचं सिद्ध झालं पण राष्ट्रवादीत पडलेली ही पहिली फूट नव्हती याआधीही अशीच फूट पडली होती आणि त्या लढाईत शरद पवार यांचा विजय झाला होता हे प्रकरण नेमकं काय आहे का ते आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून शरद पवार तारिकांवर आणि पी ए संगमा यांनी बंड करत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पण पुढे दोन हजार नंतर शरद पवारांनी काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाला पी ए संगमा यांनी विरोध केला एवढंच नाही तर त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर हक्क सांगत संघर्षच पुकारला संगमा यांनी त्यांच्या गटाच्या नेत्यांची बैठक बोलावून शरद पवार यांना पक्षाध्यक्ष पदावरून हटवलं आणि स्वतःची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करून घेतली त्यानंतर पक्षाध्यक्षपद आणि घड्याळचिन्ह आपल्याला मिळावं यासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली शरद पवार यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतल्याने त्यांना पक्षातून काढलं आहे त्यामुळे आता पक्षचिन्ह आपल्याला मिळावं अशी मागणी संगमा यांनी आयोगाकडे केली त्यानंतर निवडणूक आयोगात सुनावणी झाली या सुनावणीमध्ये आयोगाने संगमा यांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बोलावलेली बैठक बेकायदा होती असा निर्णय दिला एवढंच नाही तर ती समविचारी नेत्यांची खासगी बैठक होती असंही म्हटलं त्यानंतर कुणाकडे जास्त लोकप्रतिनिधी आहेत यावर युक्तिवाद झाला यामध्ये ईशान्येतील राज्यांमधील लोकप्रतिनिधी वगळता महाराष्ट्रातील आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिली यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेत शरद पवार यांच्या बाजूने निर्णय दिला याचा अर्थ पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधी यांचा पाठिंबा शरद पवारांना असल्यानं त्यांचा विजय झाला होता